सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा, सांगली मिरज रोड, मिरज। मिरज महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण सभेत सत्ताधारी नगरसेवकांनी पाणी पुरवठा व आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवरती धरले होते। मिरजेतील महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 सर्वसाधारण सभा महापालिका मिरज कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पार पडली। प्रभाग 4 सभापती गायत्री कुल्लोळी, महापौर संगीता खोत, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, सदस्य निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, नरगिस सय्यद, योगेंद्र थोरात, मालन हुलवान, संगीता हारगे, आनंद देवमाने, आतहर नायकवडी, करण जामदार, विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। स्वच्छता व पाणी या प्रश्नावर डॉक्टर सुनील आंबोळे, पाणी पुरवठा अधिकारी जाधव यांना नगरसेवकांनी धारेवर धरले। आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील आंबोळे हे मिरजेत फिरकत नाहीत, सांगलीतून कारभार चालतो, यासाठी निरंजन आवटी यांनी आंबोळे यांना सभागृहाबाहेर बसवण्याची मागणी केली। शहरात गेल्या कित्येक दिवसापासून अपुरा व अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे, त्याबद्दल नगरसेवकांनी कित्येक वेळा फोन करूनही फोन उचलत नाहीत व उचलला तरी काही मदत नसल्याची उत्तरे देतात, अशी तक्रार नगरसेवक निरंजन आवटी, आनंद देवमाने, योगेंद्र थोरात, नरगिस सय्यद यांनी सभापती यांच्याकडे केली। अधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याची मागणी केली तर पाणी पुरवठा विभागाला पुरे कर्मचारी असल्याने कर्मचारी वाढवण्याची मागणी योगेंद्र थोरात यांनी केली आहे।